मुख्यमंत्री पदाची हल स्वप्न पडली तो येईल म्हणताना आला नाही आणि हा बसणार बसणार म्हणताना बसणार सुद्धा नाही। परंतु ठीक आहे, मुख्यमंत्री पदापर्यंतची गडबडी समजू शकतो, अरे पण या सत्तेच्या लालसेपोटी आमदार फोडले, पण त्याचबरोबर या शिवरायांच्या आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला सुद्धा हात घालण्याचा तुम्ही धाडस त्यावेळेला करताना, त्यावेळेला आम्ही निर्धार केलेला आहे तुम्हाला चिरडून टाकू ठेचून टाकू, कारण बाळासाहेबांच्या शिवसेनेला हात घालायची हिंमत याच्यामध्ये आता कोणी माणूस जन्माला आलेला नाही। रजनी पटेल संपला, इंदिराजींची आणीबाणी संपली, तर तुझं काय? असे किती आले किती गेले किती जणांना चिरडून टाकलंय। केवळ निकळ मुख्यमंत्री पद घोषवत असताना शिवसेना हायजॅक करायची, शिवसेनेचा धनुष्यबाण चोरायचा प्रयत्न करायचा, शिवसेना पार्टीचा मी सम्राट बनायचा प्रयत्न करायचा, ही जी स्वप्न बघून ज्या वेळेला एक गद्दार बाहेर पडले ना, त्या गद्दारांची भविष्यामध्ये राजकीय कारकीर्द संपुष्टात आणणारा कायदा या भारतामध्ये परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला आहे। तो पैशाने नव्हे तर बाबासाहेबांच्या लेखणीतून निर्माण झालेली राज्यघटना, त्याने जो संविधान बनवलाय त्या संविधानाने लोकप्रतिनिधींच्या बदमाशगिरीला सुद्धा आळा घातलेला आहे। आणि तुम्ही कोणी घाबरून जाण्याचं कारण नाही, काही जण काही वेळेला यांनी संभ्रम पसरवला म्हणे आता आम्ही धनुष्यबाण पण घेणार, मी आमदार घेतले आता म्हणे धनुष्यबाण घेणार, हे धनुष्यबाण तुमच्या काय बापाची पेंड नाही असं हे सांगतात उदयकर, हे धनुष्यबाण शिवसेनेला संविधानाने दिलेलं आहे, संविधानाने ते पैशाने विकत घेतलेले नाही, त्या देह महाराष्ट्राच्या जनतेने मेरिट वर मिळवून दिलेलं आहे, पैशाने नाही। पैसा उडवाल आणि याला खरेदी कराल तुम्ही, स्वतःच्या आईशी गद्दारी करून जातात तसे ते गेले, पण धनुष्यबाणाला सुद्धा तुम्ही नाही हात लावू शकणार, कारण त्या धनुष्यबाणाचा अधिकार हा शिवसेनेचाच राहणार आहे, त्यामुळे भविष्यामध्ये ज्या निवडणुका ज्या लढवणार आहेत ना त्यांनी मुळीच काळजी करायचं कारण नाही, धनुष्यबाण आपलाच असणार, हे कुठेतरी पावसाचा ग्लास घेऊन फिरतील, कप्पाचा घेऊन फिरतील, पण धनुष्यबाण आपला भगवा झेंडा आपला। आता कालपासून पुन्हा बोंबाबोंब करायला सुरुवात केलेली आहे की म्हणे महाराष्ट्र सरकारने आमच्या आमदारांचं संरक्षण काढलं, कोण खातोय का ना, कोण खातोय का ना, अरे हिम्मत असेल तर या की, पण संरक्षण काढलं म्हणून आता केंद्र सरकारने म्हणे केंद्रातलं संरक्षण त्यांना दिलेलं आहे, तिथे काश्मीरचे पंडित उद्ध्वस्त होतात त्यांचं शिरकान केलं जात आहे, काश्मीरी पंडितांनी जम्मू काश्मीर सोडून ते पलायन केलं, त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर असताना त्यांचं रक्षण करायचं नाही, पण या भडगुंजांसाठी मात्र केंद्रीय पथक जर पाठवत असाल नरेंद्र मोदी साहेब तुम्हाला सुद्धा एक ना एक दिवस या देशवासियांना जात देवास लागेल, कारण सत्यमेव जयते हा मंत्र या भारतीय संविधानाने आम्हाला दिलेला आहे, सत्यमेव जयते। आज तरी शिवसेनेला वाईट दिवस नाहीत मुळात, अजिबात नाही, आज सुद्धा ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटायला येणार आहेत, कल्याण महापालिकेचे नगरसेवक उद्धव साहेबांना भेटायला येणार आहे, आज सुद्धा शिवसैनिकांनी बॅनर लावले, होय आम्ही माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे समर्थक आहोत, आम्ही या बहादूर नेत्यांचे नाही आहे, आणि माननीय अजितजी या ठिकाणी सांगलीचे जिल्हा प्रमुख अनिल पवार आलेले, एक चूक झाली त्याच्याकडे अजिबात नाही, त्यांनी जी चूक झाली त्यांना खरेदी करायचा प्रयत्न केला होता, बळी नाही पडले। आज आनंद पवार सांगलीचे जिल्हा प्रमुख पुन्हा एकदा माधव शिरोळ साहेबांना सांगणार आहे की धमनीचं रक्त भगवाय ते मी विकायला ठेवलेलं नाही, आणि म्हणून आदित्य
जी आपल्याला सुद्धा बोलायचं आहे, लोकांना आपल्याला ऐकायचं आहे. मी कालपासून माननीय आदित्यजी ठाकरे साहेब या मुंबईतल्या अनेक विभागांचे महामेळावे घेत आहेत. आज जवळजवळ चार मुंबईतल्या वेगवेगळ्या चार ठिकाणी असे महामेळावे आहेत. आता इथे संध्याकाळी पुन्हा बोरिवलीला जाणार आहेत.